ताजा आणि महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी न्यूज 24 सह्याद्रीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. गॉसिप कल्ला मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन. नमस्कार, मी प्रियंका आणि तुम्ही पाहत आहात न्यूज 24 सह्याद्री. गॉसिप कल्ला या आपल्या आवडत्या शो मध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. पाहूयात मनोरंजन क्षेत्रातील काही रंजक घडामोडी. अभिनेत्री विद्या बालनच्या नटखट या लघुपटाची सिनेसृष्टीतील सर्वोच्च पुरस्कार म्हणून गौरवल्या जाणाऱ्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यामध्ये यंदा वर्णी लागली आहे. नटखटची निवड 2021 ऑस्कर मध्ये करण्यात आली आहे. याविषयीची माहिती आरएसव्हीपीने त्यांच्या ट्विटरवर एक पोस्ट शेअर करत दिली आहे. हा लघुपट सामाजिक प्रश्नांवर भाष्य करणारा असून समाजात असलेली पितृसत्ताक पद्धती, लिंगभेद, बलात्कार, घरगुती हिंसा आणि महिलांसोबत असलेल्या नात्यांचं पुरुषांकडून करण्यात येणारं वर्गीकरण यांसारख्या मुद्द्यावर हा लघुपट प्रकाश टाकतो. 33 मिनिटांच्या या शॉर्ट फिल्म मध्ये विद्या महत्वपूर्ण भूमिकेमध्ये झळकली आहे. या लघुपटामुळे मला कलाकार आणि निर्माता अशा दुहेरी भूमिका साकारण्याची संधी मिळाल्याची भावना विद्या बालनने व्यक्त केली आहे. अभिनेता किरण गायकवाड याची मुख्य भूमिका असलेली झी मराठीवरील देव माणूस ही मालिका लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. सध्या ही मालिका रंजक वळणावर पोहोचली असून सरू आजीमुळे डॉक्टर अजितचं बिंग फुटणार आहे. इतकंच नाही तर आता सरू आजी अजितच्या मार्गातील अडथळा ठरत असल्यामुळे त्याने सरू आजीला संपवण्याचा निर्धार केला आहे. देव माणूस या मालिकेमधील अजितने मंजूच्या जमिनीविषयी अनेक अफवा पसरवल्या आहेत, मात्र या अफवांचा सरू आजीमुळे सुगावा लागणार आहे. करिश्मा कपूरचा कलाविश्वातला वावर आता पूर्वीसारखा राहिला नाही, मात्र तरी देखील ती या ना त्या कारणामुळे चर्चेत असते. त्यातच आता तिने तिचं घर विकलं आहे. विशेष म्हणजे ठाकरे सरकारने घेतलेल्या एका निर्णयामुळे तिला हे घर विकणं सोयीस्कर ठरल्याचं म्हटलं जात आहे. ठाकरे सरकारने फ्लॅट मुद्रांक शुल्कामध्ये कपात केल्यानंतर करिश्माने हे घर विकल्याचं बोललं जात आहे. म्हणजेच ठाकरे सरकारने घेतलेल्या या निर्णयाचा करिश्मा कपूरला नक्कीच फायदा झाला आहे. अभिनेता वरुण धवन आणि नताशा दलालच्या लग्नाची बातमी खरी ठरली आहे. हे दोघंही अलिबागमध्ये लग्नगाठ बांधणार असल्याची माहिती समोर आली आहे. आता लग्न सोहळ्याच्या डिटेल्स समोर आले आहेत. वरुण आणि नताशाच्या लग्नाच्या कार्यक्रमाची सुरुवात संगीत सोहळ्यानं होणार आहे. वरुणचे जवळचे मित्र करण जोहर, मनीष मल्होत्रा, सारा अली खान यांसह अनेक जण या कार्यक्रमामध्ये सहभागी होणार आहेत. या दोघांच्या लग्नाचं फंक्शन 5 दिवस चालणार असून लग्न सोहळा 22 जानेवारीपासून सुरू होईल आणि 26 जानेवारीपर्यंत चालणार आहे. बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री प्राची देसाईला पाहून चाहत्यांना मात्र मोठा धक्काच बसला आहे. विमानतळावर प्राची चक्क एका व्हील चेअरवर दिसली आहे. प्राचीच्या पायाला दुखापत झाल्यामुळे तिला चालता येत नाही, मात्र प्राचीला या अवस्थेमध्ये पाहून चाहत्यांना धक्का बसलाय. या दरम्यान प्राचीने ब्लॅक टी शर्ट आणि ब्लॅक जीन्स घातली होती. प्राचीचे हे व्हील चेअरवरचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहेत आणि चाहते आता तिला काळजी घेण्याचा सल्ला देखील देत आहेत आणि तिच्यासाठी प्रार्थनाही करत आहेत. गॉसिप कल्लामध्ये आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची, मात्र तुम्ही पाहत रहा न्यूज 24 सह्याद्री. शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची न्यूज 24 सह्याद्री.